नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा आता 2 दिवसापूर्वी जे काय आरोग्य विभागाची जे काय आरोग्य शोक पदासाठी जी काही फायनल आन्सर की आहे ती आन्सर की आलेली. तर विद्यार्थी मित्रांनो, ही मिरिट कधीपर्यंत लागू शकते किंवा या मिरिटमध्ये कुठल्या कुठल्या मुलांना बोलवलं जाऊ शकतं किंवा त्यांना ईमेल म्हणजे नेमकं त्यांची मिरिट लागणार की त्यांना ईमेल येणार किंवा त्यांना फोन येणार किंवा ऑफिसमधून अजून दुसरी कुठली माहिती येणार याची माहिती संपूर्णपणे या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर ह्या 2 अपडेट आहेत मित्रांनो. एक आहे म्हणजे आरोग्य शोकचा निकाल कधीपर्यंत लागणार आणि दुसरी एक अपडेट आहे मित्रांनो, जे काही 2019 मित्रांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी जे काही म्हणजे बऱ्याच मित्रांचा असा प्रॉब्लेम आहे की सध्या आता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा फॉर्म नाही किंवा त्यांनी जे युजर नेम आणि युजर आय डी आहे ते त्यांच्याकडे आता सध्या अवेलेबल नाही. काही मुलाकडे आहे परंतु बऱ्याच मुलांचा विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांच्याकडे आता सध्या ईमेल आय डी किंवा कुठल्याही प्रकारचं युजर नेम त्यांच्याकडे उपलब्ध नाही. तर त्यांच्यासाठी नेमकं काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, पहा काल 2 अपडेट आलेले, त्यामध्ये पहा आपली जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर ही संपूर्ण माहिती दिली आहे की तुमचा युजर आय डी कशा पद्धतीने मिळवायचा, तुमचा जो काही फॉर्म आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये भरलेला आहे त्याची माहिती कशा पद्धतीने मिळवायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर पहा पहिली अपडेट आहे मित्रांनो आपली की आरोग्य शोकचा निकाल. तर विद्यार्थी मित्रांनो, काल एक शुद्धीपत्रक आलेलं आरोग्य विभागाचं, त्यामध्ये 6 ऑगस्टपर्यंत हे जे काही फायनल जे काही रिझल्ट आहे आरोग्य शोकचा तो रिझल्ट लागणार आहे, म्हणजे त्यांची जी काही मिरिट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही मिरिट जी आहे ती ऑनलाईन घोषित केली जाणार नाही. तर ज्या काही विद्यार्थी मित्रांचा मिरिटमध्ये नाव आलेलं आहे तर त्या मित्रांना एक तर फोन येईल, फोन किंवा मेसेज येईल किंवा तुम्हाला ईमेल येईल, त्यामुळे तुम्हाला ह्या 3 गोष्टीवर लक्ष ठेवायचं. दुसरी म्हणजे एक तुम्हाला फोन येऊ शकतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला किंवा ईमेल येऊ शकतो किंवा तुम्हाला ऑफिसकडून डायरेक्ट तुम्हाला फोनसुद्धा येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला मेसेज, ईमेल आणि जे काही फोन आहेत यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. जे काही विद्यार्थी मित्रांनो आगामी जे काही जी परीक्षा आहे आता जी मागची जी काही जी परीक्षा झालेली आहे 28 फेब्रुवारीची त्यामध्ये जे आरोग्य शोक पदासाठी त्यांचा म्हणजे 6 ऑगस्टपर्यंत हा निकाल पूर्णपणे फायनली लागणार आहे. तर पहा तुम्हाला त्या ठिकाणी मग 3 गोष्टीवर लक्ष ठेवायचं. एक म्हणजे तुमचा ईमेल चेक करत राहा, दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या फोनवर लक्ष द्या आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा मेसेज, जो काही तुम्ही फॉर्म भरतेवेळी जो काही तुमचा नंबर मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर तुम्हाला मेसेज येऊ शकतो. तर हे 6 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे होणार आहे. तर पहा आता दुसरी अपडेट आहे मित्रांनो, ज्या की विद्यार्थी मित्रांनी 2019 फॉर्म भरलेले आहेत तर त्या विद्यार्थी मित्रांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बातमी काळजीपूर्वक ऐका. तर पहा मित्रांनो, झेडपीमध्ये जेवढे काही 2019 फॉर्म भरलेले आहेत मित्रांनी त्यांच्याकडे काय युजर आय डी नाही किंवा त्यांच्याकडे कुठलाही पासवर्ड सध्या अवेलेबल नाही, काही मुलाकडे आहे काहीकडे नाही. तर हा कशा पद्धतीने मिळवायचा, कुठे मिळवायचा याची संपूर्ण माहिती किंवा त्याच्यामध्ये जर काही अडचणी जर आल्या तर कुठला मोबाईल नंबरवर कॉल करायचा याची संपूर्ण माहिती, म्हणजे जो काही मोबाईल नंबर किंवा जो काही वेबसाईट आहे ती वेबसाईट मी या व्हिडिओच्या जे काही आपले कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये देत आहे. तो कमेंट बॉक्सवर तुम्ही जाऊन चेक करा, तुमच्या काही संकल्पना असतील तर त्या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काही जर युजर आय डी याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी नक्की त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर पहा मित्रांनो, आता तुम्हाला जे काही एक वेबसाईट दिलेली आहे मित्रांनो ती मी तुम्हाला याच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली, तर ती वेबसाईट तुम्ही गुगलवर जा, गुगलवर जाऊन सर्च करा, त्यावर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पहा तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड कशा पद्धतीने मिळवायचं. सर्वप्रथम तुम्हाला पोस्ट डिक्लेअर करायची, म्हणजे तुम्ही कुठल्या पोस्टसाठी कुठल्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे ती पोस्ट सर्वप्रथम तुम्हाला निवडायची आहे त्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, तुम्हाला जिल्हा कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरले तो जिल्हा निवडायचा आहे. आणि मित्रांनो, पोस्ट ही एकच निवडायची. तुम्ही काय काय मुलांनी असं आहे की 10-10 किंवा 5-5 जिल्ह्यामध्ये सुद्धा फॉर्म भरलेले आहे आणि वेगवेगळ्या पोस्टसाठी फॉर्म भरलेले. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आता या ठिकाणी 5 पोस्टच्या परीक्षा होत आहेत ते पोस्ट तर तुम्हाला माहिती आहे. त्यापैकी पहा आरोग्य शोक पदासाठी जर तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर आरोग्य शोक पदाची पोस्ट तुम्ही क्लिअर क्लिक करा. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला फक्त एकच जिल्हा निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो अर्जामध्ये तुमचं जे काही नाव आहे, अर्जामध्ये जे काही तुम्ही नाव टाकलेले ते नाव करा, त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक होऊ देऊ नका. जर तुमचं पहिलं कॅपिटल अक्षर असेल तर पहिलं कॅपिटल टाका आणि नंतरचे स्मॉल असले तरी चालतील, परंतु त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जे काही फॉर्म भरतेवेळी जे काही तुमचं नाव टाकले त्यामध्ये बदल होऊ देऊ नका, नाहीतर नंतर तुमचे ते पासवर्ड आणि युजर आय डी येणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला जन्मतारीख टाकायची, जी काही तुमची जन्मतारीख आहे ती जन्मतारीख टाकायची. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा जो काही जो पूर्वीचा जर फॉर्म जर असेल तर त्या फॉर्मचा तुम्ही जे ॲप्लिकेशन नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर टाका किंवा तो जर ॲप्लिकेशन नंबर जर तुमच्याकडे अवेलेबल जर नसेल तर हे काही 3 ज्या गोष्टी मी सांगितले. सर्वप्रथम पोस्ट निवडा, पोस्ट निवडल्याच्यानंतर जिल्हा निवडा, जिल्हा निवडल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची जन्मतारीख आणि जे काही ॲप्लिकेशनवर तुम्ही
जो काही तुमचं नाव टाकलेलं आहे ते नाव ॲक्युरेट टाका, म्हणजे त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक होऊ देऊ नका. हे टाकल्याच्यानंतर तुम्हाला सबमिट नावाचं एक बटन येईल, त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमची माहिती जर ॲक्युरेट जर असेल तर मित्रांनो त्यावर तुमचा पूर्ण पासवर्ड आणि ईमेल जे काय आहे ते तुमचं जे काय पासवर्ड आहे युजर नेम आहे ते पूर्णपणे त्यावर येऊन जाणार आहे. म्हणजे ते युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही एका साईडला लिहून घ्या, म्हणजे जे काय हॉल तिकीट येतील त्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल, लक्षात ठेवा. त्यामुळे ते लक्षात ते काय करा, एका वहीवर आणि कागदावर लिहून घ्या. जर तुम्हाला यामध्ये काही मिस्टेक जर असेल तर त्यामध्ये इरॉर नावाचं एक ऑप्शन येईल मित्रांनो, ते इरॉर न येईल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, काही जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर मी कमेंट बॉक्समध्ये एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा, त्या नंबरवरून तुम्हाला पूर्णपणे हेल्प केली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, जवळपास पहा 4-5 दिवसामध्ये ही पूर्णपणे प्रोसिजर क्लिअर होऊन जाईल, जवळपास 15 ऑगस्टच्या अगोदर. त्याच्यानंतर मग परीक्षेची प्रोसिजर चालू होईल. तर विद्यार्थी मित्रांनो ही होती अपडेट. काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू, धन्यवाद.